जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेला 25 जुलै 2020 गुन्हा ज्यामध्ये आरोपी सुशील मगरे हा जळगाव कारागृहातनं पळून गेलेला होता, त्याच्यासह इतर 3 साथीदार सुद्धा पळाले होते, असा 307 कलम असलेला वेपनचा वापर ज्याच्यामध्ये पळून जाण्यासाठी करण्यात आलेला होता, हा आरोपी मागचे 4 महिने झालं मिळून येत नव्हता। त्या आरोपीला आज आमच्या पवर पोलीस स्टेशनची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या एकत्रित कामगिरीने त्याला आज पकडण्यात यश आलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करताना त्याच्या अंगजडतीतून आणि बॅगमधून आम्हाला एक वेपन फायरआर्म त्याच पद्धतीने एक सुरा हे सुद्धा प्राप्त झालेलं आहे आणि त्याचकरिता त्याच्यावर पवर पोलीस स्टेशन येथे सुद्धा आर्म्स ॲक्टच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा आरोपी आपल्या सर्वांना माहितीच आहे, एक्स पोलीसमन आहे आणि त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर यापूर्वी जामनेर पोलीस स्टेशन, त्याच पद्धतीने पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी रॉबरी आणि डेकॉइटीचे गुन्हेसुद्धा, तसेच चोरीचे गुन्हे 3 गुन्हे दाखल आहेत। या पवर आजच्या दाखल गुन्ह्याच्या व्यतिरिक्त आणि 307 जिल्हापेठला जो कारागृहातून पळून जाण्याचा गुन्हा आहे, एकंदरीत हा पोलिसांपुढे जळगाव पोलीस दलापुढे एक चॅलेंज होतं या आरोपीला पकडणं आणि त्यांना पकडण्यात आमच्या टीमला आज महत्त्वाचं यश आलेलं आहे। धन्यवाद।